बघा आता आपण गुलाबाच्या पाकळ्या आणल्यात, गुलाबाचे काही पांढरे काही लाल फुलं आहेत. आता आपण ह्याचे गुलाब जल करण्यासाठी, आता तुम्हाला एक जण सांगितलं होतं कमेंटमध्ये की सूर्यार्क काढताना बाबा कसा काढताय पाडवा की जरा दाखवा, कारण असं काही लक्षात बसत नाही. आता बघा ही कुठला जरी तुम्हाला वनस्पतीचा अर्क काढायचा असला तरी असं स्वच्छ पाण्यानं तीन पाण्यानं देऊन घ्यायचं. आपण हे दोन तीन पाण्यानं सगळं स्वच्छ देऊन घेतलेलं आहे. देऊन घेऊन आता हे एक ह्याच्यात घेतले ना, आता ह्याच्यातून आपले कसं काढायचं तुम्हाला दाखवतो. आता हे इथं आपण हे जाळी आतरून घेतलेले आहे. हे मच्छरदाणीचे एक तुकडा काढलेला आहे. मच्छरदाणीच्या तुकड्यामध्ये हे बांधायचे असं बघा. कुठला एखाद्या वनस्पतीचा अर्कच निघत नाही, तुम्हाला किती वेळ कुचलं काय केलं तर अर्क निघत नसतं, तर अर्क निघत नाही तर ह्याला असं बांधून घ्यायचं मच्छरदाणीच्या एका कपड्यामध्ये असं व्यवस्थित बांधून घ्यायचं. पहिल्यांदा साध्या पाण्याने धुवायचं एकदा, परत मिठाच्या पाण्याने धुवायचं, परत चांगल्या प्यायच्या स्वच्छ पाण्याने देऊन घ्यायचं. जेवढं देऊन गेलं तर किडा मकोडा काही वरी आलेला असतो तर ते जाऊन निघून जायला मदत होत असते. तर ते पहिले एक व्हिडिओ टाकला होता सूर्यार्क कसा काढायचा कुठल्या वनस्पतीचा, पण काही कारणांना काही कोणाच्या लक्षात बसलं नाही म्हणून कमेंटमध्ये सांगितलं होतं की पाडवा सूर्यार्क कसा काढायचा ते दाखवा व्यवस्थित. हो का, हे आपण असं बांधलं आता. तर ह्याला काय करायचं, ही चारी पदर. आता व्हिडिओ जरी मोठा झाला तरी व्यवस्थित बघा बघा असं बांधायचं आपल्याला. आता हे असं घेतलं आहे, आता हे तुम्हाला दाखवलं आता बांधलेलं बी हो का. आता असं आपण गाठ बांधली ती मागा, गाठ बांधून आता मेन कपड्याची पिशवीत बांधायला लागलं. परत आता असे हे कसं बांधायचं वरी ते हे तुम्हाला दाखवतो. आता असे गाठ बांध हो का. आता आपण आता ह्याला गाठ दिलेले, गाठ देऊन काय करायचं, खाली थोडी रिकामी जागा राहू द्यायची अशी की अर्क त्याच्यामध्ये खाली पिशवीत साचला पाहिजे. हे असं बघा, आता आत म्हणा इथं दोरी बांधलेली अशी. तर हे असं बघा, आता बघा ही खाली अशी थोडी जागा शिल्लक ठेवायची. खाली जागा का शिल्लक ठेवायची, त्याच्यातून निघणारा जे अर्क आहे ह्या खाल्ल्या शिल्लक जागेची पाणी साचतो. असं आदर उन्हाला बांधून टाकायचे, त्याला सूर्य अर्क म्हणतात. कुठल्या जरी वनस्पती तुम्हाला अर्क काढायचा असला तर ही एकदम चांगल्या प्रकारे काम करतं. अशी गाठ द्यायची. आता ही आता ऊन पडलं आहे, आता संध्याकाळपर्यंत सगळं अर्क ह्याच्यात येतो खाली उतरतो. तसंच असं बारीक 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 ठिपकं ह्याच्यातून पाण्याचे चालू होतील. आता हे सगळं संध्याकाळी एक गिलासभर आपल्याला गुलाबजल आपल्याला चांगल्या प्रकारे भेटणार आहे. घरी तयार केलेलं गुलाबजल एकदम चांगल्या रीतीनं आणि स्वच्छ आपले वापरायला, डोळे टाकायला अगर कशाला काही चांगले कामाला येतं, चेहऱ्याला लावायला लावायचं जर एक काट सावरीचा काटा आणि ह्याचं गुलाबजल दोन्ही एकत्र मिक्स करून जर तुम्ही चेहऱ्यावर लावलं कसले जे तोंडात आपले तोंडावर चेहऱ्यावर फुटकुळे असतात, मुरमा चिपको फुटकुळे असतात, एकदम सगळे जायला मदत होते. जेवढा होईल तेवढं व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटेचं बटन दाबा. राहू नाही.